मी रुपेश दरक, नमस्कार लाईव्हच्या व्हिडिओ बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला हेडलाईन। नमस्कार लाईव्ह वर अष्टविनायक दर्शन। आज रांजणगावचा महागणपती, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व विवेकानंद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन सेंट्रल झोन खो खो व बुद्धिबळ स्पर्धेचे आमदार तुषार राठोड यांच्या हस्ते उद्घाटन। आता बातमीपत्र विस्ताराने। महागणपती म्हणजे शक्तियुक्त गणपती। महागणपतीला 8, 10 किंवा 12 भुज म्हणजे हात असतात। या महागणपतीचे ध्यान करून भगवान शिवशंकरांनी त्रिपुरासुरावर विजय मिळवला, म्हणूनच हा त्रिपुरा रिवरदो महागणपती श्री क्षेत्र रांजणगावच्या नावात जरी गाव असेल तरी पुणे नगर मार्गावर असल्यामुळे रांजणगाव बऱ्यापैकी विकसित शहरच आहे। पुणे नगर रोडवरून जाणाऱ्या एसटीच्या सर्व गाड्या जलद अतिजलद सुद्धा रांजणगाव गणपतीला थांबतात। पुणे नगर महामार्गावर पुणे कोरेगाव शिक्रापूर मार्गे रांजणगाव हे श्री क्षेत्र शिरूरच्या अलीकडे 21 किलोमीटर अंतरावर पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर रस्त्याला लागूनच आहे। वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, आपण पात्र नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र। शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर। बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। फ्लावर सोबत चॉकलेट असेल, हार्ट शेप चॉकलेट, लिप शेप चॉकलेट, हॅपी बर्थडे चॉकलेट, अॅनिव्हर्सरी चॉकलेट, आय लव्ह यू चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक, विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट, खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। मुक्रमाबाद तालुका मुखेडेतील स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या मैदानावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व विवेकानंद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन सेंट्रल झोन खो खो व बुद्धिबळ स्पर्धेचे आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्या हस्ते उद्घाटन झाले। या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉक्टर प्रदीप देशमुख, सदस्य व्यवस्थापक समिती डॉक्टर मनोज रेड्डी, क्रीडा संचालक स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ राजेश पाटील, सिनेट सदस्य हे उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रास्ताविक प्राचार्य भांगेसर यांनी केले तर उपस्थितांचे स्वागत संस्थेचे सचिव व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी केले। या खो खोच्या स्पर्धेत विद्यापीठ अंतर्गत येत असलेल्या 4 जिल्ह्यातील महिला व पुरुष गट एकूण 16 संघ तर बुद्धिबळ स्पर्धेत 8 संघ सामील झाले आहेत। यावेळी विद्यापीठातील क्रीडा पंच कमिटी प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी बिडवे व हांडेसर यांनी केले तर आभार प्रदर्शन गायकवाड यांनी केले। यावेळी व्यासपीठावर भाजपचे तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, नामदेव पाटील जाहूरकर, बाबू पाटील हे उपस्थित होते। आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात। गदारोळानंतर संपूर्ण 20 अंकी धोरण आराखडाच मागे घेण्याचा निर्णय। दहशतवाद घुसखोरी थांबवावीच लागेल, राजनाथ सिंह यांचा शेजारी देशांना स्पष्ट संदेश। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून 7 दिवसाच्या विदेश दौऱ्यावर जाणार। आरक्षणाचे धोरण बदलले तर देशभर विरोध करणार मायावती। मुंबई 4 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2 मेट्रो मार्गाचे भूमिपूजन, दहिसर ते डीएन नगर आणि दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व मार्गासाठी होणार भूमिपूजन। आजचा सुविचार। कोणतीही गोष्ट तोडून टाकणे सोपे पण जोडण्याकरिता कौशल्य आणि सावधगिरी लागते। रणजित मोरे, नमस्कार लाईव्ह वाचक। शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन। नमस्कार लाईव्ह वर अष्टविनायक दर्शन। आज रांजणगावचा महागणपती। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व विवेकानंद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन सेंट्रल झोन खो खो व बुद्धिबळ स्पर्धेचे आमदार तुषार राठोड यांच्या हस्ते उद्घाटन। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार।